आज माझ्या छोट्याशा गार्डन मध्ये बघा किती सारी फुलं फुललेली आहेत ती सांगतेस माऊ काय माऊ माऊ काय काय बघ तुला तुला हवं असतं मला काय देतेस तू हॅलो एव्हरी वन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहेत सगळे जर मस्त माझेत आहेत ना तर आता किती माहिती आहे का सव्वा अकरा झालेले आहेत आणि इकडे ह्यांची काय मस्ती चालू आहे काय चाललंय तुमच्या दोघींचं इकडे चिनू आहे आणि तिकडे स्वीटी आहे काय करताय तुम्ही <laughs> अशी काय अशी काय डोळे मिठ्ठे आहेस तर इथे हे कॅटफ्रूट पडलेलं आहे आणि हे कोणी टाकलं स्वीटी ए स्वीटी कोणी टाकलं काय सांगते तू नाही टाकलंस हे टाकलं ना स्वीटी ओरडत नाही तू तिला तर मागास पासून ती छोटी मांजर आहे ना ती इतकी मस्ती करत होती की तिने स्वीटी तिथे खात होती तिला डिश मध्ये कॅट फूड दिलेलं होतं तर हिने मस्ती करून कधी ते डिश पाडलं आणि ते कॅट फूड आहे ते खाली असं आता इकडे पडलंय तर ते मला काम लागलंय बाकी काही नाही आणि ती खूप मस्ती करतात तू ओढत का नाही तिला? तू ओरडत का नाही अस तिला घाबरतीये <laughs> मी तिला ओढत म्हणून ती घाबरतेय मला काय चाललंय ग तुमचं अशीच मस्ती करून ते कॅटपुडचा टाबा पाडत असता तुम्ही आता चिनू कार्टून तर आता इथे झालेलं असं की माझ्याकडे ना पिवळ्या जास्वंदीचं झाड आहे तर त्याची जी ग्रोथ आहे ना ती थोडीफार कमी होत आहे आणि त्याच्यामुळे मला मला त्या झाडाची जी जागा आहे ती चेंज करायची आहे कारण त्याच्या झा आजूबाजूला कसं जास्वंदी वाढत चाललेलं होतं आणि ते झाड एकदम छोटं छोटं वाटत होतं म्हणून म्हटलं त्याला जरा त्याची वाढ होण्यासाठी म्हटलं त्याची जरा जागा चेंज करूया आपण तर आता ती चेंज केली आणि एकाची जागा चेंज केल्यावर मग बाकीच्या झाडांना पण इकडे तिकडे हलवावं लागतंच तर तेच झालं आणि आत्ता इथे मला मिक्सर साफ करायचं आहे कारण की किती दिवस झाले माझा मिक्सर काही मी डीप क्लिन केलेला नव्हता क म्हणजे वरच्यावरती मी पुसते फक्त ज्यावेळी मला मिक्सर वापरायचं असतो ना त्यावेळी मी वरच्यावरती असं काही डाग वगैरे पडलं तर मी लगेचच पुसते पण असं जास्त असं क्लिनिंग मी नाही केलं हल्ली तरी तर त्याच्यामुळे मला आता क्लिनिंग करायचं आहे तर मी तुम्हाला दाखवते मी कशा प्रकारे मिक्सर साफ करते तर ते तर आता इथे मी हा सुरी घेतलेली आहे आणि ही जी सुरी आहे ती मी अशाच कामांसाठी जास्त वापरते तर आता ही सुरी जी आहे त्या आता इथे कसं मिक्सरच्या बघा साईडला असं कचरा वगैरे असं साठलेला होता तर त्या सुरीने आधी मी तो सगळा कचरा काढून घेणार आहे आणि त्यानंतर आता इथे मी हा ब्रश घेतलेला आहे जो पेंटिंगचा ब्रश असतो ना तो घेतलेला आहे आणि त्याने आता हा जो कचरा बघा आतमध्ये पडलेला आहे तर तो, तो आता ह्या ब्रशने मी बाहेर काढणार आहे असा इकडे साईडला बघा गॅप आहे त्या गॅपमधून असा बाहेर काढणार आहे खाली पडलेला आत पण तुम्हाला दिसत असणारच आहे तर या ब्रशने आधी जो काही कचरा आहे तो आधी काढून घेणार आहे त्याच्यानंतर आता इथे मी ना कोलगेटचा वापर करणार आहे जो तुमच्याकडे संपलेली जो कोलगेट असेल तर तुम्ही त्याचा वापर करू शकता पण आता माझ्याकडे संपलेली कोलगेट नव्हती त्याच्यामुळे मी जी ते कोलगेट आता घेतलेली आहे आणि ही जी कोलगेट आहे ती मी सगळी आधी आतल्या साईडने सगळ्या मिक्सरला लावून घेणार आहे आणि पूर्ण असं त्या ब्रशनेच आपण लावून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग आपल्याला ते सगळं साफ करायचं आहे तर पहिल्यांदा ते सगळं ब्रशने आतल्या साईडने बाहेरच्या साईडने वगैरे असं लावून घेणार आहे थोडंसं पाणी पण मी ॲड केलं आहे आता आणि असं मी ते लावून घेत आहे आणि आता इथे मी आपला नेहमीचा ब्रश घेतलेला आहे म्हणजे टूथब्रश घेतलेला आहे तर हा जुना टूथब्रशच आहे आणि मी असं क्लिनिंगसाठी ठेवूनच देते दे टूथब्रश म्हणजे त्यांचा खूप उपयोग होतो मग तर तोच आता घेतला आणि त्याने आता सगळं साफ करून घेणार आहे मी तर पहिल्यांदा ही आतली जी बाजू आहे ती आधी साफ करून घेते आणि कोलगेटचा ना खूप उपयोग होतो आणि अशा सगळ्या काही क्लिनिंगचं काम असेल ना तर कोलगेटमुळे ते खूप इझी पण होऊन जातं तर संपलेली कोलगेट जर तुमच्याकडे असेल ना तर तिचा असा प्रकार जो तुम्ही वापर केलात ना तर तुम्हाला खूप म्हणजे उपयोगी पडेल असते आणि आपण कसं कोलगेट वापरून झाली की आपण फेकून देतो पण त्यामध्ये पण बरीच कोलगेट असते तर तिचा अशा प्रकारे आपण वापर करू शकतो तर आता इकडे आता खालच्या साईडला म्हणजे बाजूच्या साईडला सगळं साफ करून घेते आता इथे पण कसं बाजूला बघा मध्ये मध्ये गॅप असतात तर गॅपमध्ये पण कसा कचरा वगैरे अडकलेला असतो तर आता कसं ह्या ब्रशने मी साफ करत आहे तर त्याच्यामुळे कसा तो कचरा जो आहे तो पटकन निघून पण जात आहे आणि आता मिक्सरचा कलर पण तुम्ही बघत असाल आधी थोडा असा ऑफ व्हाईट असा आणि मध्ये मध्ये डार्क पण होते दिसत पण आता नाही आता तसं नाही झालंय आता सगळं स्वच्छ होत आलेलं आहे तर परत एकदा ह्या ब्रशने मी सगळं साफ करून घेतलं त्याच्यानंतर आता ही वायर आहे त्या वायरला पण मी थोडंसं कोलगेट लावून आता ह्या टूथब्रशने सगळं साफ करून घेणार आहे मी आणि आता हे साफ करून झालं की आपल्याला सुकं असं टॉवेल घ्यायचं आहे आणि त्या टॉवेलने सगळं पुसून घ्यायचं आहे आणि आतल्या साईडने आपल्याला पुसून कसं घ्यायचं आहे आपला जो बोट असतं ना त्या बोटामध्ये ते जे टॉवेल आहे ना तसं घ्यायचं आता मी घेतलेलं आहे त्याप्रमाणे त्याप्रमाणे आपण पुसायचं कारण की तिथे जास्त जागा नसते त्याच्यामुळे आपण त्या बोटाच्या आहे असं ते पुसू शकू त्याच्यानंतर आता हा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये काय करायचं आपण असं हे टॉवेला ते मी फोल्ड केलं आहे आणि आतबाहेर असं करायचं तो फक्त आणि असं केल्यामुळे तो जो भाग आहे तो जो गॅप आहे तो पण स्वच्छ होऊन जाईल आणि तिथे जर काही कचरा समजा अडकला असेल तो पण तो पण निघून जाईल तर अशा प्रकारे आ, मी हा माझा जो मिक्सर आहे तो साफ केलेला आहे नेहमी आपण वापरतो त्यावेळी पण आपण वरच्यावर पुसतोच पण कधीतरी त्याचं डीप क्लिनिंग पण महत्त्वाचं असतं तर तुम्ही पण अशा प्रकारे मिक्सरचा सा, जी साफसफाई आहे ती करू शकता तर आज ना भरपूर गरमी होते काय माहिती काय झालं आहे आणि आता मी बाहेर गेली होती रील बनवायचे होते म्हणून पण ते काय झालंच नाही मला कारण की इतकी गरमी होते की केस सोडून बिडून काय आपल्याला जमण्यासारखं नाही ते माझं सारी ड्रॅपिंगचा पण एक व्हिडिओ करायचा होता तो पण केला तर शनिवारी पण मी एक व्हिडिओ अपलोड केलेला होता सारी ड्रॅपिंगचा तर त्या व्हिडिओविषयी मी तुम्हाला सांगते काय झालेलं तर त्याच्या का आधी काय झालं होतं की शुक्रवारी मला एक हे करायचं होतं व्हिडिओ करायचा होता म्हणजे साडीवरतीच करायचं होतं पण सा ते एक वेगळ्या पद्धतीने मला ती साडी नेसायची होती मी नेसली पण ती काय मला जसं पाहिजे होतं तसं काय झालं नाही ते तशी साडी एवढी काही खास दिस दिसत नव्हती त्याच्यामुळे मग मी तो व्हिडिओ पूर्ण डिलीट केला आणि म्हटलं आणि त्या दिवशी असं झालं शुक्रवारी मी काही ब्लॉग पण केला नव्हता आणि मग माझं असं झालं की अरे आता मी व्हिडिओ कोणता टाकू कारण की माझ्याकडे कुठचेच व्हिडिओ नव्हते म्हणून म्हटलं आता काहीतरी केलं का पाहिजे तर त्याच्यासाठी परत आता नंतर परत त्याच साडीवरती दु, म्हटलं दुसऱ्या एका वेगळ्या ह्याने आपण साडी नेसून बघूया तर ती नेसले मी पण त्यावेळी पण खूप गडबड झाली आणि म्हणजे कसं होतं की सारे रॅपिंग व्हिडिओ केला तर एक व्हिडिओ पण पाहिजे असतो परत त्याच्यावरती मला रील पण बनवायची असतात परत फोटो काढायचे असतात हे सगळं मला एकटीलाच करायचं असतं मी कोणालाही सांगत नाही क म्हणजे माझ्या नवऱ्याची तर मी कधीच हेल्प नाही घेत मी माझ्या कुठच्याच व्हिडिओमध्ये मी त्याला सांगत नाही की तू मला थोडीफार हेल्प कर वगैरे मी फारशी नाहीच घेत आणि तो पण घंटा आलेला असतो एक तर ऑफिसवरून आल्यावरती मग त्याच्यामुळे मी त्याच्याकडेच मा त्याच्यावरती अवलंबून नाही राहिले असतं आणि त्या दिवशी पण तो लवकर आला होता आणि परत त्याला आला आणि परत त्याला बाहेर पण जायचं होतं त्याच्यामुळे परत मग तो आल्यामुळे कसं झालं की मला काय पुढे आणखी चांगले फोटो काढायचे होते ते पण नाही जमले कारण की त्या साडीवरती आधी फोटो काढले ते काय चांगले आले नाहीत आणि ते कसं एकटीनं करायचं म्हटलं होते ना ते सगळं बघावं लागतं की फे फोटो व्यवस्थित आले की नाही व्हिडिओ आला आहे की नाही व्यवस्थित हे सगळं आणि मग ते काय नाही आलं फारसे चांगले आणि मग तो असा गोंधळ झाला पण ठीक आहे व्हिडिओ झाला ठीकठाक म्हणून मग तो मी काल शनिवारी टाकला आहे तर तो पा तुम्ही अजून पाहिला नसेल तर नक्कीच पाहतो आणि आता आज पण जो व्हिडिओ केला आहे ना तो आज तो मस्त झाला आहे व्हिडिओ आणि छान झाला आहे त्याच्यावरती रील पण बनवले आहेत मी आणि हे पण केलं आहे फोटो पण चांगले आलेत तर तो आता बघू त्याचं एडिटिंग ज्यावेळी मला जमेल त्यावेळी करेन आणि त्यावेळी मग मी तो तुमच्यासोबत शेअर करेन आणि काय झालेलं की सारी ड्राफ्टिंगविषयी बरेच जण सा म्हणजे असे सांगत होते की तू हल्ली ते व्हिडिओ का नाही करत आहेस तर त्यातले व्हिडिओ टाक म्हणून कारण की ते काही जणांना म्हणजे असे आवडले होते सारी ड्राफ्टिंगविषयी तर त्याच्यामुळे म्हटलं की ठीक आहे मध्ये काही नाही जमत होतं म्हटलं आत्ता थोडे थोडे जसं जमेल तसं तरी व्हिडिओ आपण टाकूया तर असं आहे आणि कर काय होतं की घरातले सगळेच कामं असतात आणि ती आम्हालाच करायची असतात आणि त्याच्यामुळे कसं ते सगळं मॅ मॅनेज नाही होत परत शॉर्ट्स व्हिडिओ पण असतात शॉ म्हणजे कसं शॉर्ट व्हिडिओ हा पंधरा सेकंदचा जरी असलं तरी त्याच्यासाठी परत ते सगळं येतात सगळं एडिटिंग म्हणा किंवा हे ते सगळं परत ते टॉपिक पण शोधावे लागतात की आज काय टाकायचं उद्या काय टाकायचं हे सगळं प्लॅनिंग करावं लागतं त्याच्यामुळे मग ते कधीतरी असा गोंधळ पण होतो काही व्हिडिओंचा तर चला जास्त बडबड गेली मी तर आजचा हा व्हिडिओ आहे आजचा हा जो ब्लॉग आहे तो मी आता इथे सेंड करत आहे तर मस्त राहा मजेत राहा असेच अधेमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या वेग प्रकारचे व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेन मी आणि चला भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये इथपर्यंत बाय